सत्तेवर बसणाऱ्यांना आम्ही कदापि घाबरणार नसून जातीवादामध्ये बंद केलेल्या संविधानाला आम्ही मुक्त करण्यासाठी एकत्र आलो असून आम्ही आता मागे हटणार नाही असा इशारा विचारवंत स्वामी अग्निवेशन यांनी सरकारला दिलाय. पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धार्मिक दहशतवाद असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अविनाश पाटील, माधव बावगे, मिलिंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर चालणाऱ्या परिषदेत विविध विषयांवर मान्यवरांनी व्याख्याने दिली आहेत. अंधश्रद्धेमुळे नागरिक देशोधडीला लागले आहेत, त्यांनाच हिंदुत्ववादी विचारांची लोक खतपाणी घालत असून धर्म वाढवण्याचं काम सुरू करत आहेत. अंधश्रद्धेला मातीत गाडण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी एक धाडसाचं पाऊल उचललं होतं. त्याला यशही आलं, पण यश हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यात खुपल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे. पण आता आम्ही याला भीक घालणार नसून जातीवादात जोखडात बांधलेल्या भारतीय संविधानाला आम्ही मुक्त करू. भारतामध्ये कोणत्याही धर्माची हुकुमशाही नसून भारतीय संविधान हेच आमचे धर्मशास्त्र आहे असं मत स्वामी अग्निवेश यांनी व्यक्त केलंय.